कोल्हापूर ही तशी कला आणि क्रीडा प्रेमींची भूमी. इथे कुस्ती सारख्या पारंपरिक खेळाप्रमाणे इतर अनेक आधुनिक खेळांचा विकास झालाय. असाच एक योटिंग नावाचा नवा खेळ इथे रुजावा म्हणून शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. योटिंग हा खेळ सहसा समुद्रावरती खेळला जातो, मात्र कोल्हापूरच्या गगनबावड्यातील वेसर्प तलावात हा खेळ खेळण्यासाठी कोल्हापूरच्या हौशी खेळाडूंचा मोठा प्रतिसाद मिळतोय. ऑलिम्पिकमध्ये खेळला जाणारा हा खेळ सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत याच्यामध्ये, करिअर अपॉर्च्युनिटी सुद्धा आहेत. आर्मी नेव्हीमध्ये एंट्री होऊ शकतं, नॅशनल रिप्रेझेंटेशन नंतर चांगले नोकऱ्यासुद्धा मिळू शकतात आणि याच्यामध्ये खूप छान करिअर आहे. पण आपल्या लोकांना मी एकच आवाहन करेन की संस्थेचा चांगला वापर करण्यासाठी तुम्ही या हे खेळ खेळा. भिरभिरणाऱ्या वाऱ्याच्या दिशेने एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या बोटी आणि यातून निर्माण होणारा थरार अनुभवण्यासाठी अनेक क्रीडाप्रेमी सहभागी झाले. हा कॅम्प सकाळचा सेशन झाल्यानंतर असं वाटतं की प्रत्येक करवीरवासियाने आणि कोल्हापूरवासियाने हे जे काय कॅम्प संबंधी इनिशिएटिव्ह घेतलेले आहे तारामती मॅडमने, त्या कॅम्पमध्ये जरूर सहभाग घेऊन ह्या खेळाच्या वाढीसाठी प्रयत्न करावा. हे माझं फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे. मला वाटतंय की सगळे यंग लोकांनी मिळून ह्याच्यामध्ये पार्ट घ्यायला पाहिजे आणि असले डिफरंट ॲडव्हेंचर स्पोर्ट्स प्रमोट करायला पाहिजे. योटिंग हा खेळ खेळण्यासाठी आता समुद्र जवळ असावा याची गरज नाही, मोठे तलाव वाटणाऱ्या ठिकाणी हा खेळ खेळता येत असल्यानं आता तो महाराष्ट्रातील इतर ठिकाणीही खेळण्यास कोणतीच अडचण नाही. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.